माझा शिवार एट ग्रीन FM 90.4 माझा शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने कारखान्याच्या परिसरात शासनाच्या सर्टिफाईड सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला आरोग्यदायी सेंद्रिय भाजीपाला व फळे आठवडी बाजार भरत आहे। या सेंद्रिय भाजीपाला व फळे आठवडी बाजार संकल्पनेविषयी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण काही शेतकऱ्यांशी व ग्राहकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। गणपतराव अप्पासाहेब पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन। आम्ही 5-7 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये विषबाधित पीक भरपूर झाल्यामुळं इथं कॅन्सरसारखे किंवा बाकीचे आजार वाढतात हे लक्षात आल्यानंतर आम्ही ह्या भागात सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांना केला आणि काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सेंद्रिय शेती करायला ते उद्युक्त झाले आणि देशी गाईच्या शेणाचा मताचा वापर करून भाजीपाला पिकवणे किंवा ऊस देखील सेंद्रिय करणं किंवा कडधान्य धान्य देखील सेंद्रिय करणं अशा पद्धतीनं मानसिकता शेतकऱ्यांची व्हायला लागली आणि त्यानंतर आणि ते पिकवलेल्या मालाला दर मिळत नाहीत म्हणून लोक काही कुरकुर सुरू केल्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही आमच्या प्रगणामध्ये दत्त भांडारच्या प्रगणामध्ये जर सेंद्रिय भाजीपाल्याचं जर मार्केट आम्ही इथं चालू केलं तर ते शेतकऱ्यांना देखील ते चांगल्या पद्धतीने ते ग्राहक मिळेल आणि ग्राहकांना देखील इथं येऊन सेंद्रिय भाजीपाला मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर इथं येऊन ते चांगल्या पद्धतीने भाजीपाला घेऊन जाऊ शकतात आणि त्यामुळं माणसाची प्रकृती आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं उपयुक्त होतो आहे म्हणून आम्ही तो प्रयत्न केला आहे। आता इथून पुढे देखील जास्तीत जास्त काळ सेंद्रिय शेती करण्याच्यासाठी प्रवृत्त करणं आणि भाजीपाला निर्माण करून एक्सपोर्ट कसं करता येईल ते बघणं बाहेरच्या देशातल्या लोकांना असेल किंवा आपल्या भारतातल्या देशात देखील आपल्या अंतर्गत देशात देखील कानाकोपऱ्यामध्ये ही भाजी कशी पाठवता येईल आणि ही शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना ह्याच्या प्रकृतीच्या दृष्टीनं कशी चांगली होईल हे करण्याचा दृष्टीनं आमचा विचार आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमच्या तालुक्यातले लोक आता जागरूकतेनं काम करायला लागले आहेत। सेंद्रिय शेतीचे करत असताना देशी गाईच्या शेणाचा मताचा वापर पाहिजे, हिरवळीची खतं करणं, पाला ऊसाचा पाला पाचोळा न पेटवता ते जमिनीत गाडणं घालणं आणि बाकीचे शेणखत वापरणं, पिंडीचा वापर करणं, सेंद्रिय गर्भ जमिनीतला वाढवणं, सेंद्रिय गर्भ वाढल्यानंतर आपल्याला सेंद्रिय शेती चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं हे सगळं लक्षात आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांचं उत्पादन करायला लावलेलं आहे आणि ते उत्पादनासाठी इथं मार्केट खुलं करून दिलेलं आहे आणि हे जर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं चालू लागलं तर एक संस्था स्थापन करून या शेतकऱ्यांच्याकडं माल घेऊन बाहेरच्या मार्केटमध्ये पाठवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहे। कारण हा हेतू एकच की जमीन विषमुक्त होणं आणि माणसांना विषमुक्त अन्न मिळणं ह्या दोन गोष्टीचा विचार करून आम्ही आमचे हे शेतकऱ्यांना उपयुक्त करतोय। कारण विषमुक्त अन्न विषमुक्त जमीन झाली तर कायमस्वरूपी तिथं उत्पादन मिळू शकतं। जर रासायनिक खताचा वापर पाण्याचा जास्ती वापर जर केला तर क्षारपड जमीन पडतात आणि तिथं काही पिकं होत नाहीत अशा जमिनी देखील आम्ही पिकाखाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे। त्या जमिनीतलं क्षार काढून टाकून त्या जमिनी हाताखाली आणून शेतकऱ्यांना पिकावच्या दृष्टीनं करून दिलेला आहे। अशा सर्व अंगानं आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योजक करण्याचं काम करतोय। 200 टनाचं एकरी उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे। आत्तापर्यंत 150 टनापर्यंत आमचे शेतकरी गेलेले आहेत आणि काही शेतकरी 200 टनाच्या दिशेने प्रयत्न करतायत। मला मान्य आहे की प्रत्येक एकाच मेळाला ते होईल असं नाही, पण 170 टन 175 टन इथंपर्यंत तरी जाऊ शकतील कारण आता 150 टनापर्यंत गेलेले आहेत, त्यामुळं तिथंपर्यंत जायला कुठली अडचण असणार नाही ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे। आपण सुपर केन नर्सरी लावल्यानंतर त्याचे फायदे कसे आहेत, त्याचं उत्पादन कसं वाढतं आहे हे सर्व आम्ही शेतकऱ्यांना पटवून देतोय। 3 उसामध्ये 1 एकर उसाची लागवड पुढच्या वर्षी कशी करायचं ह्याचं देखील आम्ही कारखान्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शेतकरी कमी खर्चामध्ये उत्पादन जास्ती वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न चालू झालेला आहे। आम्ही आमच्या शेती खात्याच्या लोकांना ही जी भाजीपाला सेंद्रिय करणार आहेत यांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला सांगतो। आमचे शेती खात्याचे लोक तिथे जातात आणि ते समजून घेतात हे खरंच सेंद्रिय भाजीपाला आहे का नाही आणि त्यानंतर देखील आम्ही ते लॅबमध्ये तपासून घेण्याचा प्रयत्न देखील आम्ही करतोय आणि त्या शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही इथं विक्रीला आणायचं असेल तर तुमचं सर्टिफिकेशन इथं आम्हाला दाखवलं पाहिजे, त्याशिवाय इथं विक्रीला आम्ही ठेवणार नाही आणि आम्ही देखील ते तपासण्यासाठी आमच्या इथं लॅब आहे त्या लॅबचा वापर करून ती सेंद्रिय आहे का नाही याचं समजून घेण्याच्या दिशेने प्रयत्न करतोय। कारण हे काही कोणाला फसवण्यासाठी आम्हाला करण्याचं कारण नाही आहे, हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि
ग्राहकांच्या हिताचा आहे आणि त्या दिशेने आपण हे प्रयत्न करायला लागलो आहे. बांधावरती देखील आमचे शेती खात्याचे लोक जातात, समजून घेतात आणि शेतकरी देखील प्रामाणिकपणे सांगतात की आम्ही ही सेंद्रिय भाजीपाला केलेला आहे. आणि दुसरं, सेंद्रिय भाजीपाला खाल्ल्यानंतर आपल्याला कळतं की हे सेंद्रिय आहे का हे रासायनिक आहे, ह्याच्यातला फरक देखील लोकांना कळत असल्यामुळं शेतकरी पिकवलेला माल ग्राहक घेतात आणि त्या पद्धतीनं चाललेलं आहे. एखादा जरी कोणी चुकार करत असेल तर काही काळानंतर काय होणार ते लक्षात येतं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती बंधन घातलं जाईल अशा पद्धतीची विचाराची दिशा आहे. आम्ही एक शेती अधिकारी तिथं ठेवलेला आहे की त्यांना हे शेतीचा माल येतो ते बरोबर आहे का नाही, योग्य आहे का नाही, कुठल्या गावचा आहे, ह्याचं काय बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळा अभ्यास केला जात आहे आणि त्यानंतर इथं विक्रीला ठेवलं जात आहे. आणि ह्या ग्राहकाने देखील ह्या शेतकऱ्याने पिकवलेला माल जो आहे सेंद्रिय त्याला प्राधान्य देऊन ते त्यांनी घेऊन जावं एवढी कळकळची विनंती करतो आणि मी थांबतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता आपण माल विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. मुर्गेंद्र रे हिरेमठ अलास माळ भाग. माझी एकूण शेती 2.5 एकर आहे, त्यामध्ये 1.5 एकर सेंद्रिय शेती आहे आणि 20 गुंठे देशी शेती आहे, देशी केळी आहे आणि पपई 1-2 झाडं आहेत देशी आणि बाकी म्हणजे केळी आणि लिंबू झाडं 1-2 आहेत आणि हे आपलं अळू आहेत, अळू 1 गुंठाभर केलं आहे आणि इथं मी दूध कारखान्यामध्ये सेंद्रिय म्हणून दादाने हे आम्हाला 2-3 महिन्यापासून आम्हाला त्यांनी सभा घेऊन सांगितले, त्यापासून आम्ही इथे येऊन चालू केलेलं आहे. आम्हाला बी शेतकऱ्याला लाभ होत आहे, ग्राहकांना सेंद्रिय खाल्ल्यापासून उत्तम आरोग्य राहते, सर्वांना विषमुक्त होतं आहे, त्यासाठी सेंद्रिय केले, सर्व शेतकरी सेंद्रिय करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि दादाने हे दत्त कारखाना सहकार साखर कारखाना त्यांनी आणि आम्हाला 2 महिन्यापासून आम्हाला हे चालू केले आहे सेंद्रिय ह्याचा बाजारपेठ, त्यापासून आम्हाला फायदा झालेला आहे. ग्राहकांचा बी चांगला आहे, त्यांनी सगळे ग्राहक आमच्याजवळ येऊन अगोदर त्यांनी सांगूनच फोनवर सांगतात असतात केळी आम्हाला 2-3 डझन पाहिजे, 3 डझन पाहिजे असं म्हणून ग्राहकांना पसंत आहे आणि आरोग्यालाही चांगलं आहे. सर्व शेतकरी ते करावं असं आमची इच्छा आहे. राजगोंडा शामू चव्हाण नाना राळते. आमचं शेती आहे 4 एकर, त्यातलं 10-15 गुंठ शेती माळव केलं आहे, बाकीचं ऊस आहे सेंद्रिय, सगळं पूर्ण सेंद्रिय ऊस. माळव काय आहे? माळव आहे, डबो आहे, दोडका आहे, गवारी आहे, लिंबू आहे, मेथी भाजी आहे, कोथिंबीर आहे, कारली घातले, दोडका घातले. आता परत सेंद्रिय आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून आम्ही आता जवळजवळ 6 वर्ष झाले पूर्ण सेंद्रिय करतो आहे. आपण आपल्याला स्वतःसाठी खायला पण म्हणा, लागवड म्हणा, औषध म्हणा, वापरायचं नाही म्हणताना आम्ही सेंद्रियच्या नात लागले. देशी गाईरसुद्धा आहेत आमची, दूध उत्पादन आमचं, देशी डेअरीसुद्धा आहे, आम्ही सगळं पूर्ण सेंद्रिय करतो. बाजारपेठ मिळाल्यामुळे आमचा माल पण विकू शकतो आपण, आपला दर आपण सांगू शकतो. बाहेरच्या बाजारात आपला दर त्यांनी मागून विकतो, आपण का स्वतःचा दर आपण सांगतो, आपल्याला फायदा त्याचा चांगला आहे. ग्राहकांचा प्रश्न कसा आहे? उत्साह चांगला आहे त्यांचा, आपली भाजी खाल्यामुळे त्यांना पण चांगलं वाटवून दिले, चव चांगली आहे, केमिकल नसल्यामुळे त्यांचा फायदा झाला. आणखी एक फायदा म्हणजे आपल्या इथं आल्यापासून आमचा बाजार पूर्ण, आमचा माल एका तासाभरात 2 तासात आपला पूर्ण संपतो इथं, माल गिरायकाला कमी पडतोय आपला सेंद्रिय भाजी असल्यामुळे. नाव माझं शशिकांत रघुनाथ पुजारी, राहणार दत्तनगर शिरोळ. आमची 4 एकर जमीन आहे, सध्या 3 एकर ऊस आहे, बाकीचं भुईमुग वगैरे होता, भुईमुग काढलेला आहे आता, त्यातच मिरची वगैरे आहे. भेंडी स्वतंत्र 10 गुंठे केलेली आहे, मिरच्या एक सरेआड केलेला आहे त्या शेंगेमध्येच, परत मेथी आत्ता घातलेला आहे ते अजून 1-2 दिवस लागणार, कोथिंबीर वगैरे केलेलं आहे ते 8-10 दिवस लागणार. आता सध्या भेंडी, शेपू आणि मिरची हे सध्या 3 चालू आहेत आणि 2-2.5 वर्ष झाले मी सेंद्रिय शेती करतो, त्याला कसलंही औषध फवारणी वगैरे काहीही केलेलं नाही, नैसर्गिक पद्धतीनं सगळं केलेलं आहे भाजीपाला. पूर्वीच्या बाजारपेठेचा सरासरी दर निघत होता, पण सेंद्रिय शेती केल्यामुळं दर वाढलेला आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे लोक घेतात. विना केमिकलचं वगैरे, विना विष म्हटलं त्या पद्धतीनं विषारी शेती नाही आहे, सगळ्यांना आरोग्यास चांगले आहे आणि मार्केट चांगलं आहे शेती. इथं आल्यापासून काय फायदा झाला? इथं आल्यापासून दर फिक्स मिळायला लागले आम्हाला आणि दर चांगले मिळाला आणि सेंद्रिय शेती म्हणून लोक आवडीने घेतात ही बिनविषारी शेती. शेतकरी बंधूंनो, आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांशी आपण बोलणार आहोत. सुनीता वाडीकर, उदगाव. सेंद्रिय भाजीपाला आम्ही प्रत्येक आठवडी इथूनच घेतोय
परत शरीराला आपल्या चांगलं आहे, हानिकारक काही नाही आहे, आणि याला खताचं वापर वगैरे काही नाही आहे, रासायनिक वापर काही नाही आहे. पूर्वीपेक्षा भाजी टेस्ट होतात आणि चांगल्या होतात, आणि आपण विश्वासाने घेऊ शकतो आहे ना यांना, आणि काही तक्रार असेल तर आम्ही यांना सांगू शकतो आहे बाबा तुमची भाजी अशी आहे. प्रत्येक वेळी आम्हाला चांगली भाजी देतात. पूर्वीची याच्यामध्ये काय चव आहे? पूर्वीपेक्षा चांगली चव आहे, आणि भाजी सगळी ताजी टवटवीत मिळते ना. बाळासाहेब नाही का किंवा चवीला आपल्या दुसऱ्या म्हणजे जे खतं वगैरे वापरून हे करतात की नाही, त्याच्यापेक्षा चवीला किती पटीन चांगला आहे आणि टिकते जास्त दिवस, 8-10 दिवस अगदी आरामात टिकते, त्यामुळं दर पण तेवढं काय महाग नाही. बाहेरचे पैसे 3-4 रुपये जास्त आहे, तर क्वालिटी चांगली मिळते त्यामुळं इथेच येतो. काय चव? चव चांगलीच आहे की फसलाच आहे. दादांच्या नेतृत्वाखाली छान चालू आहे. सेंद्रियचं कसं खायला कधी पण चांगले ना, औषध नाही, केमिकल वगैरे काय नाही, यामध्ये तोटे काय नाहीत. दवाखान्याचा खर्च कमी, ह्याला पैसे घातले तर चालतात, दवाखाना वाचतो ना. आणि केमिकलचं किती पण घेतलं तर ते काय अंगाला लागत नाही, काय नाही, त्यामुळे सेंद्रिय कधी पण चांगलं. सेंद्रियचं घेतलेलं कसं औषध वगैरे घालायला लागत नाही, आणि हे चांगलंच. आणि घरचं आपलं आहे म्हटल्यावर इथं चालतं. हे खूप छान झालं यांनी काढलं आहे ते, असं मिळायला म्हणजे कुठं शोधायला पण गेलं तरी मिळत नाही, आणि बाजारात गेलं तरी काय ते कळत नाही सेंद्रिय आहे का नाही आहे ते. हे कसं फक्त सेंद्रिय असल्यामुळे हे बरं आहे, त्यामुळे मी आता भाजी भरपूर घेतली, आठवड्याचं माझं निघतं जातं. नाव काय आणि गाव कुठं? माझं नाव अफशान मोहम्मद हुसेन, तहसीलदार शिरोळगाव. माझं शिवार आहे ग्रीन FM 90.4. माझं शिवार.